नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण रविवार विशेष संपादकीय भाग या भागामध्ये एका विशेष व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आणि हे विशेष व्यक्तिमत्व म्हणजे, आज तुम्ही म्हणाल की विशेष व्यक्तिमत्वाला तर भेटायचं आहे परंतु खुर्ची रिकामी दिसते, तर त्या विशेष व्यक्तिमत्वाची ओळख सांगायची म्हटलं तर संपूर्ण भारतभरामध्ये ज्यांनी त्यांच्या आवाजाने, जादुई आवाजाने एक त्यांची ओळख, एक आगळी वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली, असे एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत उपस्थित राहणार आहे. तर प्रथमतः त्यांची ओळख मी स्वतःहून करून देण्यापेक्षा मी तुम्हाला ज्या प्रकारे प्रथमतः म्हटलं की त्यांच्या एक जादुई आवाजाने त्यांनी संपूर्ण एक भारतभरामध्ये त्यांची त्यांचा जी जादुई आवाजाने ओळख निर्माण केलेली आहे, तर त्यांच्या आवाजातूनच आज त्यांची आपण ते ओळख पाहूया. त्यांचा प्रथमता आवाज आपण ऐकूया. मेरी सासू मी तू हे समाया, मेरा जीवन तो है तेरा साया, तेरी पूजा करूं मैं तो हरदम, यह तेरे करम, कभी खुशी कभी गम न जुदा होंगे हम, कभी खुशी कभी गम. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व एक आता ज्यांचा आवाज ऐकला असे एक सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आणि मांगी गावचे सुपुत्र प्रवीण कुमार राव सर यांचा आपण आपल्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करूया. सर, आपलं संघर्ष न्यूज सोलापूर या आमच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सर. सर नमस्कार. आत्ताच जो आमचा रविवार विशेष संपादकीय भाग आहे, या भागासाठी आपण एक प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आम्हाला लाभला, त्याबद्दल आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आणि आत्ता ज्या प्रकारे सर एक फिमेल व्हॉइसमध्ये आवाज या ठिकाणी ऐकवला, त्या प्रकारे प्रथमतः तरी असं एक वाटत होतं की एकंदरीत आवाज हा एका महिला सिंगरचा असू शकतो, तर तो आवाज एक पुरुषाचा असावा असं वाटलं नव्हतं. परंतु एक तुम्ही एक तुमची जी जादुई आवाजाची एक कलाकारी आहे ती खरंच या ठिकाणी दाखवली. सर, आणि आजचा जो विषय आहे रविवार विशेष संपादकीय भागाचा, जो आमचा दर रविवारचा जो हा भाग प्रसारित होतो या भागासाठी, आजचा विषय आहे की संगीत क्षेत्र आणि ह्या संगीत क्षेत्राचं सामाजिक नाळ हा विषय आहे. या विषयासाठी तुम्हाला खास आमंत्रित पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. नमस्कार. ॲक्च्युली खूप दुःखाचा क्षण आहे आम्हाला कलाकारांसाठी की आमच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या अतिथी गान सर्वांनी लता मंगेशकरजी यांचं दुःखद निधन झालं. आणि मी आता जे गाणं इथे येण्यापूर्वी गायलं होतं ते त्यांना ट्रिब्यूट केलं होतं, कारण ते कभी खुशी कभी गम या चित्रपटातील गाणं होतं आणि ते खूप माझ्या मनालाच काय तर जगातल्या सर्वांच्या मनावरती ते गाणं आधिराज्य करणारं होतं. त्यामुळंच मी तुम्हाला एक छोटीशी त्याची झलक दाखवली, कारण माझी सुरुवातच पूर्वी बँड या क्षेत्रातून झाली. लहानपणापासून आमच्या घरात तसं म्युझिक होतंच. आमचे वडील जनार्दन आवचर हे भजन करायचे, ते पाटबंधारे युगात कॅरेज इन्स्पेक्टर होते, परंतु त्यांचं एक त्यांना छंद होता भजनाचा. आणि माझी माता माऊली म्हणजेच माझी आई सत्यभामा ही पण जात्यावरच्या ओव्या घ्यायची, त्यावेळेस बऱ्याचशा महिला त्याचा तिचा आवाज ऐकण्यासाठी घरात जमून बसायच्या. आणि खूप असं चांगलं फॅमिली आहे, ते गायनाचं क्षेत्र निर्माण झालं, म्युझिकल संगीतमय जी म्युझिकल फॅमिली आहे. आणि त्यानंतर माझे मोठे बंधू राजेंद्र राव सर ते एसटी महामंडळामध्ये कामावरती होते, त्यांनी बरंचसं शिक्षण घेतलं, काही चांगले गुरूंकडून त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांच्याकडूनच आमच्यात पण काही गुण यायला सुरुवात झाली. माझ्यापेक्षा मोठे भाऊ आमचे मधुवे भाऊ कैलास वशी सुहास कुमार राव सर हे पण पट्टीचे गायक होते त्या काळचे. त्यांनी पण खूप काळ गाजवला बँड क्षेत्रापासून ऑर्केस्ट्रापर्यंत. आणि त्यांच्यानंतर
ते मला म्हणत होते की तू तुझं शिक्षण पूर्ण कर, कारण त्यावेळेस काय एवढं ह्या फील्डला इतकं काही चांगले दिवस नव्हते, महत्त्व नव्हतं. पण ते म्हणायचे की तू शिक्षण पूर्ण कर. परंतु मला दहावी करत असतानाच गाण्याचं खूपच आवड होती, कारण सतत गाणे गुणगुणणे, सतत काही गोष्टी त्या गाण्याच्या बाबतीत बोलणे. त्यामुळं आमच्या क्लास टीचर हे ते सगळेजण मला म्हणायचे नाही तू गाणंच हो, तू गायकच हो. असं सगळ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मित्र तुमच्यासारखे मित्र पण होते, त्यांनी पण प्रोत्साहन दिलं आणि ते म्हटले नाही तू आता गायन क्षेत्रात उतरायला पाहिजे. मग हळूहळू मी गाण्याला सुरुवात केली. मग करमाळीतले प्रसिद्ध बँड होते त्यावेळेस, गुलामबाई दोस्ती बँड, त्यानंतर मस्तानबाईचा दोस्ती बँड, त्यांचे बंधू नासिरभाई. मग यांनी मला एक दिवशी म्हटलं की तुम्ही सुहासकुमारचे भाऊ आहेत का? म्हटलं हो. मग तुम्ही गात का नाही म्हणे? तुम्ही गा म्हणे. मला त्यावेळेस गायचे छंद होताच. मग त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला नेलं आणि त्यांच्या ते सिंथेसायझर वगैरे सगळा सेटअप जोडलेला होता आणि म्हटले गा. तर मी मला त्या सुरातची पण गरज नाही पडली, मी ऑलरेडी सुरात गायला लागलो तिथे. मग त्यांना खूप आवडलं, ते म्हटलं नाही तू चांगल्या पट्टीचं गायक होऊ शकतो. पण माझे मोठे बंधू म्हणायचे सुहास कुमार की नाही तू शिक थोडं 12वीनंतर काही अजून शिक्षणानंतर तू या क्षेत्रात ये म्हणायचे. पण काही ॲक्सिडेंटली नाही मी करू शकलो ते आणि तिथून गायनाची सुरुवात झाली. मग गायनाची सुरुवात होत असताना मी मला पूर्वीपासूनच आवड होती की काहीतरी शिकायचं आपल्याला, वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी करायचं. मग काय तर त्यावेळेस चांगले चांगले गुरुचे मी ज्ञान स्वतःहून आत्मसात करायला सुरुवात केली, थोडं वाचन केलं. त्यानंतर माझे मोठे बंधू राजेंद्र रावचं काही मला गायडन्स मिळालं, मार्गदर्शन मिळालं. मग अशा तऱ्हेने आम्ही सुरुवात करत करत या ह्याच्यामध्ये फील्डमध्ये पायर व्हायला सुरुवात केली आणि बँडमध्ये बऱ्याच 4-5 वर्षाचा पाया माझा मजबूत झाल्यानंतर मी इथून परत नगरला शिफ्ट झालो. मग नगरमध्ये आम्ही ऑर्केस्ट्राचं ओपनिंग केलं. तिथे आमचे तिथले माझे गुरु म्हणजे एक संगीत ऑर्केस्ट्राच्या क्षेत्रातले गुरु पण माझे वेगळे. त्यावेळेसचं ते ऑर्केस्ट्रा जेव्हा ऑर्केस्ट्रा तुम्ही जॉईन केला होता त्याचं नाव काय होतं? म्हणजे पहिला ऑर्केस्ट्रा, ते पहिला ऑर्केस्ट्रा आम्ही ॲक्च्युली सगळे मित्रांनी मिळूनच तयार केला होता, संगम मेलडीज म्हणून. तिथले एक माझे मित्र होते सलीम भाई म्हणून आणि माझे तिथले गुरु म्हटलं तरी चालेल, जोसेफ कैलास वचनता, ते दिवंगत जोसेफ म्हणता येईल कारण ते आता एक्सपायर झाले. आणि त्यांचेच एक मित्र होते माझे मित्र संजय आठवले. या दोघांनी मला ऑर्केस्ट्राच्या गाण्याचे धडे दिले, म्हणजे ऑर्केस्ट्रात कसं गायला पाहिजे, स्टेजवरती कसं उभं राहायला पाहिजे. कारण मी नौका होतो, ग्रामीण भागातून शहरी भागात गेल्यानंतर जे काही आपल्याला त्रास होतो एक भीती मला असतं, हां, तर त्यांनी मला ते भीतीसारखी दूर केली आणि कॉन्फिडन्स असल्यामुळे एवढं काही जास्ती त्यात मला त्रास नाही झाला. मी सुरुवात केली बऱ्यापैकी. मग त्या काळात काही उंच रेंज म्हणजे थोडक्यात हाय पिच म्हणतात आमच्यामध्ये, त्या स्टाईलची गाणी पूर्वी खूप फेमस होत होती. थोडक्यात चल छैया छैया सुखविंदर सिंग यांचं, त्यानंतर तेरी दिवानी कैलाश खेर यांचं, अशा टाईपची गाणी पूर्वी फॉर्ममध्ये होते. त्यामुळे त्या गाण्याचं एक अट्रॅक्शन माझ्याकडे पण होतं की नाही आपल्याला तशी गाणी गायला पाहिजे. आणि त्यावेळेस मला माझ्या आवाजाची जी काही समजा एक आवाजाचा जो प्रकार होता तो एक हाय नोटचा होता. मग त्यामुळे आमचे गुरु जोसेफ आणि संजय म्हटले की अरे प्रवीण तू हे गाणे ट्राय कर. मग मी ते गाणे ट्राय करायला सुरुवात केली. त्यानंतर मी कैलाश खेरचं तेरे दिवाने गाणं, त्यानंतर सुखविंदर सिंग यांचं लगन लगी गाणं, या गाण्यांवरती राज्यस्तरीय स्पर्धा असतील किंवा मग तिथल्या स्थानिक स्पर्धा असतील त्याच्यात मी विनर होत गेलो तिथे. त्यामुळं पूर्ण कॉन्फिडन्स वाढत गेला मला. ज्या ज्या प्रकारे म्हणजे विनर होणं म्हणजे एक तुम्हाला ज्या ज्या प्रकारे हे बक्षिसं मिळत गेली किंवा ट्रॉफी मिळत गेली, प्रोत्साहन मिळत गेलं तुम्हाला असं पुढे. मग त्यामुळे ते प्रोत्साहन मिळत गेल्यामुळे माझं मनधैर्य वाढलं. मग नंतर माझे संजय आठवले म्हणून गुरु, ते म्हटले की आता प्रवीण तुला इथं मर्यादित जाऊन जमणार नाही, आता तुझी मागणी पुण्यापर्यंत वाढली, तुला लोक पुण्याला बोलवतात, तर पुण्यात सेटल हो. मग त्याच्या ओळखीनेच मेलडी मेकर्स म्हणून पूर्वी खूप नाव दिलेला ऑर्केस्ट्रा होता, ज्यामध्ये कुमार सानूपासून काय ज्या ऑर्केस्ट्रामध्ये किशोरदांनी सुरुवात केली होती गाण्याची, किशोरदांचा खूप फेवरेट ऑर्केस्ट्रा म्हणजे मेलडी मेकर्स त्या काळचा. तर त्यावेळेस त्या ऑर्केस्ट्रात गाण्याची संधी मला उपलब्ध झाली. एवढ्या मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये गाण्याची संधी मिळणं खूप भाग्याचं. तो दिवस माझ्यासाठी एक सुवर्ण दिवस होता. मग संजय आठवलेंनी सांगितलं की प्रवीण तू इथे सेटल हो, इथे मी त्यांनी
ते ऑर्गनायझर मेलडी मेकर्सचे अशोक कुमार सर यांची ओळख करून दिली. म्हणजे माझे मित्र वगैरे सगळं झालं. त्यांनी माझी ट्रिप ट्रायल घेतली व त्यांनी ट्रायल घेता त्यांना कळलं की या मुलाची कातीनं अशी दिसते. म्हटलं हा मुलगा टॅलेंटेड आहे. मग त्यांनी मला डायरेक्ट स्टेजवरती उभा केलं. बरं, डायरेक्ट स्टेजवरती. आणि स्टेजवरती अशा ठिकाणी उभा केली की जे बालगंधर्व नावाचं पुण्यातलं जे ठिकाण आहे ते फक्त ऐकलं तरी कलाकाराच्या अंगावरती काप येतं, नवख्या कलाकाराच्या. कारण बालगंधर्वचा स्टेज म्हणजे कलाकाराचं आयुष्य आहे. म्हणजे कलाकार ज्या कलाकाराला बालगंधर्वमध्ये टाळी मिळाली तो कलाकार जगात अल्बर्ट हॉलला सुद्धा टाळी मिळू शकतो. लंडनच्या कुठेही मागे पडणार नाही इतकं त्याचं एक मर्म आहे थोडक्यात. मग त्या पहिला शो मला तिथे बालगंधर्वला मेलडी मेकरचा मिळाला. मी खूप उत्सुक होतो आणि तेवढा कॉन्फिडन्स पण माझ्या अंगाला लागला नाही. म्हटलं आपल्याला आता संधी आली तर त्याचं एक आपण सोनं करायचं. मग पहिला शो बालगंधर्वला मेलडी मेकर्स आणि मी तिथे गायला. त्यावेळेस सुदेशजी भोसले पण होते, विला सुलाखी, विला शेंडे अशा फार पट्टीतले गायिका त्या त्या काळच्या. सुदेश भोसले तर आपल्याला माहितीच आहे, अमिताभ बच्चन आमच्या आवाजाने जे परिचित आहे सर्व जगभर. पण त्यांच्याविषयी असा रिस्पेक्ट होताच, पण आता त्यांच्यासमोर गायचं म्हणजे अजून एक मोठा आव्हान. मनामध्ये भीती पडली हो, पण माहीत नाही एक स्टेजवरती गेल्यानंतर माझ्या अंगात काही वेगळंच काहीतरी एक संचार होत होता. मग त्या हिशोबाने मी त्या स्टेजवरती गेलो आणि गाणं सुरू केलं कैलाशकरच्या तेरी दिवानी गाणं. आणि खूप गाणं लोकांना ते आवडलं. लोकांनी त्या गाण्याला मला वन्स मोर दिला. पहिला कार्यक्रम बालगंधर्वचा आणि पहिल्याच कार्यक्रमात मला वन्स मोर मिळालं. माझा कॉन्फिडन्स आणखीनच वाढत नाही. तर सर मग आता ज्या गाण्याला एक बालगंधर्वला ज्या गाण्यानं डोक्यावर घेतला आणि जिथून तुम्हाला कॉन्फिडन्स मिळत गेला असं गाणं या ठिकाणी काही कळवे या ठिकाणी सादर करावे. नक्कीच आवडेल मला सर. प्रीत किलत मोहे ऐसी लागी हो गई मैं मतवारी बल बल जाऊं अपने पिया को हे मैं जाऊं वारी वारी मोहे सुध बुधना रही तन मन की ये तो जाने दुनिया सारी तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं ओ जी आजी हो गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी दीवानी. छान आते उत्तम सर. धन्यवाद. एक गाण्यामधील चढ उतार आवाजा एक शब्दांची फेक आणि सर्वोच्च लयबद्ध जे तुम्ही सूर लावला खरंच बालगंधर्वला जे तुम्हाला त्या ठिकाणी टाळ्या मिळाल्या बरं ते खरंच आज आमच्या प्रेक्षकांनी ऐकल्यावर ते सुद्धा टाळ्यात देत असणार आहेत. तरी सर आता एकंदरीत तो बालगंधर्वचा तो प्रोग्राम तर झाला परंतु ह्या तिथल्या यशानंतर म्हणजे त्या गायनातल्या यशानंतर तुम्ही अनेक प्रोग्राम केले आतापर्यंत, तर ते आतापर्यंतचे प्रोग्राम किती केले? मी प्रोग्राम केले म्हटलं तर आता ते म्हणजे मलाही आठवत नाहीत की मी किती हजार प्रोग्राम केले. पण मी अंदाजे तुम्हाला सांगू शकेल की मी देश आणि विदेशामध्ये म्हणजे इंडियातल्या चांगल्या चांगल्या सेलिब्रिटी सिंगर्स आहे समजा कुमार सानू, सोनू निगम, साधना सरगम, आशाताई भोसले, त्यानंतर सुदेश भोसले साहेब, त्यानंतर आपल्या श्रेया घोषाल, आणखीन ममता शर्मा म्हणून त्यावेळेस खूप फॉर्ममध्ये होत्या सिंगर, त्यांचे आपण सोबत काम केलं. असे अनेक सिंगर्सबरोबर मी खूप सारे दौरे केले, खूप सारे स्टेज शो केले. आणि ते शो करत असताना एक चांगला पण अनुभव आम्हाला तो येत गेला. कारण तिथून काय आम्हाला शिकायला मिळालं की नाही की मोठे जेवढं आपण होतो तेवढं आपण एक नम्र राहिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अमिताभ बच्चनच्या काही चार ओळ्या आठवत आहेत की अमिताभजी म्हणतात त्यांच्या सर्व इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात की जो जिस पेड को ज्यादा फल लगते हैं वो पेड़ हमेशा झुका हुआ होता है. क्योंकि ज्याच्याकडे भरपूर काही देवाने दिलेलं आहे किंवा ज्याच्याकडे भरपूर काही मिळालेलं आहे तो नेहमी नम्र असावा आणि तो नम्रच असतो, ती त्याची ओळख असते. मग मला जे असे काही दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळेल समजा सुदेशजी भोसले साहेब,
त्यानंतर बेला शेंडे, बेला सुलाके, असे काही दिग्गज सिंगर, सोनू निगम, कुमार सानू, अशा सगळे सिंगर बरोबर काम करताना मला एक जाणवलं की नाही त्यांच्याकडे पण नम्रपणा आहे, की त्यांना एवढा स्टेज मिळण्याचं कारण ते पण आहे. कारण कला ही एका बाजूला असते आणि स्वभाव हा एका बाजूला असते. त्यामुळे कलाकाराचा जो मिलाप असतो स्वभाव आणि कला या जे काय मिक्सअप असतं ते मिश्रण असतं त्याच्यातून तो कलाकार बनतो. मी त्याला एक कला आकार असं म्हणतात, म्हणून कलाकार. सर आता तुम्ही एक कलाकाराची व्याख्या तुम्ही सांगितली, कलेला आकार देणारा किंवा स्वतः कले कला जर शिकत असेल तर स्वतः त्या कलेप्रमाणे आकार घेणारा असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. परंतु सर हे सर्व तुम्ही एक कलाकार आणि स्वतः एक सिंगर म्हणून ह्या सर्व गोष्टी करत असताना एक यश मिळणं, पुरस्कार मिळणं किंवा एक शाबासकीची थाप मिळणं ह्या सर्व गोष्टी होत असतात, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक शाबासकीची थाप म्हणा किंवा एक पुरस्कार ह्या असे किती मिळाले आहेत आत्तापर्यंत? आत्तापर्यंत जर आपण पुरस्काराचं गणती करायला गेलो तर साधारण 1000 ते 1200 पुरस्कार माझ्याकडे आत्ता सध्या आहेत, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र सगळ्या गोष्टी. आणि मी याचं क्रेडिट माझी सुविद्य पत्नी सौशीला उचलीला देऊ इच्छितो. कारण त्याचं कारण असं आहे की तिने मला या गोष्टीला मोकळीक दिली, घरगाडा सांभाळलं आणि आणि माझे देशाविदेशात दौरे चालू असताना माझ्या कुटुंबाचं, माझ्या मुलांचं आणि स्वतःचं हे सर्वांची काळजी तिने घेतली, म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकतो. कारण शेवटी काय होतं की घरातूनच तुम्हाला चांगला सपोर्ट असेल, आईवडिलांचा ऑब्व्हियसली सपोर्ट होताच, मला बहिणी पण 6 आहेत त्यांचा पण मला सपोर्ट असतोच, आणि सर्वांचा सपोर्ट मिळाल्यामुळे मी यशाची पायरी अशी इझिली मी चढत गेलो. त्यामुळं मला माझ्या पत्नीचा पण खूप मोठा अभिमान आहे की तिनेही मला खूप असा सपोर्ट केला. माझे सासू सासरे असतील त्यांनीही मला सपोर्ट केला आणि वेळोवेळी ते माझ्या पाठीशी राहिले की नाही बाबा तू हे केलं पाहिजे, तुझा आम्ही आहो, म्हणजे वेळोवेळी त्यांनी मला सपोर्ट केला. म्हणजे इवन मी जेव्हा बाहेरगावी दौऱ्याला असायचो त्यावेळेस घरी इकडे डिलिव्हरी होत होती बायकोची, पण ते सुद्धा सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करण्यात सासू सासऱ्यांचा खूप मोठा हात आहे, त्यांनी सगळं सांभाळून घेतलं आणि सगळ्या गोष्टी सक्सेस होत गेल्या. त्यामुळे मला घरातलं टेन्शन नसल्यामुळे मी बाहेर एकदम फ्री माइंड राहू शकलो आणि एवढी प्रगती होत गेली माझी. त्यामुळे आत्तापर्यंत मला 1000 ते 1200 सन्मान, काही पुरस्कार, काही तुम्ही सर्व त्या ह्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिले. हो, झोकून दिलं आणि त्याच्यासाठी मला घरचा पण खूप सपोर्ट मिळाला. तर सर आता आपण आता एक हळूहळू एक जरा वेगळ्या विषयाकडे येत आहे की तुम्ही आता एकंदरीत असे किती पिक्चरमध्ये म्हणजे फिल्ममध्ये, चित्रपटांमध्ये असायला गायन केलेलं आहे का असं काही? आता तुम्हाला असं विचारायचं की पार्श्वगायनबद्दल तुम्ही म्हणताय बघ, त्यासाठी मला असं वाटतं पार्श्वगायक म्हणजे पार्श्वगायक गायकाला केव्हा लागतो की ज्यावेळेस तुम्ही पार्श्वगायन करता चित्रपटांमध्ये त्यावेळेस त्याला पार्श्वगायनचा एक हे लागतो, त्याच्यावरती शिक्का लागतो की यांनी पार्श्वगायन केले. तर मी प्रथम पार्श्वगायन 2000 साधारण 8-9 दरम्यान केलं. तर त्यावेळी जगावं कोणासाठी हा चित्रपट निर्मित होत होता, पुण्यातले माझे सहकारी आहेत, मित्र आहेत सचिन गोसावी म्हणून, त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांचे सहकारी संतोष कुमार म्हणून, या दोघांनी म्हणून तो चित्रपट करायचं ठरवलं होतं. तर तो चित्रपट होत असताना त्यांना एक असा आवाज पाहिजे होता, त्यांना ॲक्च्युली मॅच्युअर्ड आवाज पाहिजे होता, कारण तो आवाज त्यांना कुलदीपजी पवार ज्येष्ठ अभिनेते दिवंगत त्यांना त्यांच्यासाठी तो आवाज वापरायचा होता. मग त्यांनी बरेचसे ट्रायल घेतले पण नाही, मला म्हटलं की तुम्ही पण ट्रायल घ्या. मग जगाव कोणासाठी म्हणून टायटल सॉन्ग होतं, तर ते सॉन्ग गाण्याची मला त्यांनी संधी दिली की नाही म्हटले तुम्ही गा तुमच्या आवाजामध्ये आपण करूया त्याचं काय. तर म्हटले दादांना आम्ही ऐकून दाखवू कुलदीप पवार दादांना, जर त्यांना त्यांनी हो म्हटलं तर ते तुमचा आवाज ठेवू आपण. मग आम्ही रेकॉर्डिंग केलं मेलोडी मेकर्सच्या त्या पुण्यातील स्टुडिओला आणि म्हटलं तर ट्रायल म्हणून केलं काय हरकत नाही. पण जेव्हा ते गाणं ज्या टायटल त्या टायटल तयार झालं होतं ते टायटल त्यांना ऐकून दाखवलं दादांना, तर दादा म्हटले कोणाचा आवाज आहे आता असं सगळ्यांनी सांगितलं प्रवीण कुमारावचं म्हणून आहे. ठीक आहे म्हटले जरा म्हणजे मला बरा वाटला आवाज म्हटले असू द्या ठेवा म्हटले. मग त्यांनी ते ग्रीन सिग्नल दिल्यामुळे त्यांना तो आवाज चित्रपट ठेवावा लागला, मग
थोडक्यात आपण तिथून पार्श्व व्हायला सुरुवात केली. पण काही कारणास्तव ज्यावेळेस पुढे जाऊन चित्रपटाचं शूटिंग लांबत गेलं, त्यातले मेन कास्टिंग म्हणजे कुलदीपदादा पवार, त्यानंतर सुरेखा कुडची आणि बरेचसे मराठी रंगभूमीतले कलाकार त्यात काम करत होते. आणि चित्रपटाची जी काय कहाणी होती ती पण फार इंटरेस्टेड होती. ग्रामीण भागातील मुलांवरती तो चित्रपट होता. ग्रामीण भागातील मुलं ज्यावेळेस सिटीमध्ये शिकायला जातात शहरामध्ये, त्यावेळेस त्यांना जेव्हा तिथल्या वातावरणात जाऊन जेव्हा व्यसनाच्या सवयी लागतात, व्यसनाच्या आहारी जातात, आणि तिथून त्यांचं जे काही नुकसान होतं, आणि तिथून ग्रामीण भागातील आईवडिलांनी जे कष्ट करून त्यांना तिकडे पाठवलेलं असतं, त्यांचा संघर्ष आणि याचं तिकडची आयुष्य चाललेलं आयुष्य चित्रण, हे चित्रण त्या चित्रपटात दाखवलं होतं. त्यामुळे मलाही त्याची स्टोरी खूप आवडली होती आणि त्या चित्रपटात मला पार्श्व करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप आईवडिलांचे आणि परमेश्वराचे आभार मानतो. तरी सर, आता तुम्ही एक ज्या प्रकारे त्या चित्रपटात सांगितलं जगाव कुणासाठी, तर अवश्यच आमचा प्रेक्षक वर्ग त्या चित्रपटाची वाट पाहिजे. परंतु सर, आता एकंदरीत गायकी या क्षेत्रामध्ये एकंदरीत आता सहज जरी एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी गाणी गात असेल तर तिला बाथरूम सिंगर म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे काही प्रकार आहेत का या गायनामध्ये? हा, गायनामध्ये बरेचसे प्रकार आहेत. गायन म्हणजे समजा बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये आपण जर विचार करायला गेलो तर मोडलं जातं. काही फोक सिंगर असतात, काही क्लासिकल सिंगर असतात, काही बाथरूम सिंगर असतात, काही आणखीन हौशे नवशे असतात, म्हणजे असे बरेचसे प्रकार असतात. कारण गाणं हा एक विषय असा आहे की ते गाणं हे एक काय म्हणतात त्याला, परमेश्वराचं ती देणगी आहे. आवाज लाभणं किंवा गाणं येणं किंवा गाणं त्या पद्धतीने तुम्ही पेश करणं. कारण मला आठवतं आहे की ज्यावेळेस मी आमचे जास्तीत जास्त कार्यक्रम गुजरातला होत होते, त्याकाळी आम्ही 2014 आसपास आम्ही जुनून नावाचा कार्यक्रम सुरू केला होता पुण्यामध्ये. आमचे त्यावेळेचे ऑर्गनायझर संदीप पंचवटकर म्हणून, तर त्यांनी तो जुनून नावाचा कार्यक्रम सुरू केला होता. जुनून म्हणजे त्याच्यामध्ये जुनून म्हणजे जोश होता, जोश त्या कार्यक्रमाचं नाव जोश आणि ते जुनून, त्यामुळे त्या कार्यक्रमातली गाणी पण अशी जोश जुनूनमध्ये होती सर. मग त्याच्यामध्ये एक सुफी कलाम होता जोधा अकबर चित्रपटातील ख्वाजा मेरे ख्वाजा म्हणून, ते एक हे होतं कव्वाली टाईप सुफी होती, सुफी कव्वाली म्हणायचं. मग ते ती कव्वाली ज्यावेळेस मी गायचो ज्यावेळेस त्याचा मी सूर लावायचो, तर तो सूर लागल्यानंतर लोकांच्या ऑटोमॅटिकली डोळ्यामध्ये पाणी यायचं. म्हणजे ते एक आपला एक विजय होता की नाही आपण कोण आहोत, आपण त्या लोकांच्या मनामध्ये जाऊ शकतो, आपण कुणी नाही हो, आपण काही नाही हो, फक्त एक आपण इबादत करतो आहे की चला आपल्या आपल्या कंठातून एक सूर लावतो आणि तो सूर डायरेक्टली ईश्वराच्या ह्याच्यापर्यंत जातो. तर त्या पद्धतीने मी माझं गायन सुरू असताना लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं, त्यावेळेस मी बघायचो की नाही आपलं कुठंतरी गाणं येतो हृदयाला भिडतं. तर सर, ज्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं की ते गाणं लोकांच्या हृदयापर्यंत भिडतं, तिथं घर करते, भावनांना कुठेतरी हात घालते, तर ते गाणं आमच्या प्रेक्षक वर्गासाठी हो नक्की. सुफी कव्वाली आहे ती जोधा अकबर चित्रपटाची, मी एक दोन शब्द त्याच्या ऐकून दाखवतो. ख्वाजाजी ख्वाजा ख्वाजाजी ख्वाजा या गरीब नवा, या गरीब नवा, या गरीब नवा, या ख्वाजा मेरे ख्वाजा दिल में समा जा, शाह का शाह तू अली का दुलारा. उत्तम सर, एक मागाचं जे सेंटेन्स होतं तेच आता सुद्धा या ठिकाणी लागू पडतं, कारण की आवाज खूपच अप्रतिम. तुम्हाला जे आतापर्यंतचे 1012 पुरस्कार मिळले ते योग्य व्यक्तीला मिळाले असं म्हटलं तरी हे ना वावगण आहे.